नमस्कार. बी के बिरला पब्लिक स्कूल कल्याण, सेंचुरी रेयॉन हायस्कूल शहाड, बी के बिरला कॉलेज ऑटोनॉमस कल्याण आणि बी के बिरला नाईट कॉलेज कल्याण आयोजित ज्ञानयात्रेत मी सुषमा फडके उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम. आषाढ महिना सुरू झाला की साहित्यिकांना आठवतं ते कालिदासाचं मेघदूत, आषाढस्य प्रथम दिवसे. शिक्षकांना आठवते की आषाढातली पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. पण जना मनात रुंदी घालते आणि वारकऱ्यांना साथ घालते ती आषाढीची वारी. आज आषाढी एकादशी. आजपासून भगवान विष्णूंचा निद्रा कालावधी सुरू होतो म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. पद्म एकादशी, हरिशयनी एकादशी अशा विविध नावांनी या एकादशीला ओळखलं जातं. आषाढी एकादशी म्हटली की पावलं पंढरपुरी वळू लागतात आणि मुखानी अखंड विठू माऊलीचा गजर सुरू होतो. मग आपणही आपल्या या ज्ञानयात्रेची, व्हर्च्युअल ज्ञानयात्रेची सुरुवात विठू माऊलीच्या नामानं करूया. बी के बिर्ला महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी केदारे सादर करत आहे विठू माऊली तू. विठ्ठल हा देव कर कटेवर घेऊन उभा असलेला आपला विठू राया. पण आपण सर्व ह्याला विठू माऊली हे म्हणतो. संत कानोपात्रा तर विठ्ठलाला सख्या म्हणतात. अमृतराय महाराज विठ्ठलाला ब्रह्म म्हणतात. तर कोणी कानडा हा विठ्ठलू असंही म्हणत. तर कोणी म्हणत विठू माझा लेकुर वाळा. याच कारण असं की विठ्ठल आपल्या सर्वांना हवा हवासा वाटतो. सावतामाळी तर म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संत नामदेवरायांनी या विठ्ठलाला विठाई अशी साथ घातली आणि हा विठ्ठल घराघरात पोचला. ज्याला जसा भावला तसा त्याने गायला. ऐकूया तर बी के बिर्ला पब्लिक स्कूलच्या राजश्री अकुल यांच्या मुखातून देव माझा विठू सावळा.
श्रोते हो, हा विठ्ठल देव वेगळाच बरं का? कारण असं विठ्ठल भेटीची आस लागलेली असते, पण पंढरपूरच्या विठ्ठलाला मात्र भक्तांच्या भेटीची आशा असते. नामदेव रायांशी हितकूच करताना खुद्द पांडुरंग म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगितसे गुज पांडुरंग. खर तर हा वैकुंठीचा राणा, त्रिभुवनाचा स्वामी, पण भक्तांच्या भेटीसाठी कायम असुसलेला असतो. तिन्ही त्रिभुवनी नाही मज कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी. असा भक्तांसाठी असुसलेला हा पांडुरंग त्याच्या भक्तांना त्याच्या भेटीची अनिवार्य अशी ओढ लावतो. त्याचं रूप आपल्याला आपल्या डोळ्यात साठवून घ्यावंसं वाटतं. ऐकूया बी के बिर्ला महाविद्यालयातील वारकरींकडून हरिपाठातील स्तुती सुमन. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता महापुण्यराशी नमस्कार
सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडली का वरदा हरि श्री सर्व वारकरी कसे हरिभजनात लीन तल्लीन झाले आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनी या गाठ. ऊन वारा पाऊस कशा कशाचंच या वारकऱ्यांना भान उरलं नाहीये. एकच ध्यास आणि एकच आस, टाळ घोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. गळ्यात तुळशीची माळ, भाळीत टिळा, हाती टाळ, वाजतोय मृदुंग आणि पखवाज, डोक्यावर तुळस, असा नयनरम्य खेळ आज पंढरपुरात मांडला आहे. ऐकूया
बी के बिर्ला महाविद्यालयाच्या सुरेल आवाजात डॉक्टर क्षीरसागर सर सादर करत आहेत खेळ मांडीला वाळवंटी काठी. तर आपण बहुतेक मीटिंग मधून निघतो. एक एका लागतील पाही रे, एक एका लागतील पाही रे. सर्व वारकरी कसे हरिभजनात लीन तल्लीन झाले आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनी या गाठ. ऊन वारा पाऊस
कशाचंच या वारकऱ्यांना भान उरलं नाहीये. एकच ध्यास आणि एकच आस, टाळ घोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. गळ्यात तुळशीची माळ, भाळी टिळा, हाती टाळ, मृदुंग आणि पखवाज वाजतय, डोक्यावर तुळस, असा नयनरम्य खेळ आज पंढरपुरात मांडला आहे. ऐकूया बी के बिर्ला महाविद्यालयाच्या सुरेल आवाजात डॉक्टर क्षीरसागर सर सादर करत आहेत खेळ मांडियेला वाळवंटी काठी. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाथति वैष्णव भाई रे, नाथति वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान गेला पावटनी, क्रोध अभिमान गेला पावटनी, एक एकाला गतील पाही रे, एक एकाला गतील पाही रे. क्षमस्व, काही तांत्रिक अडचणींमुळे हे गीत आपण पूर्ण ऐकू शकलो नाही. तर हा विठ्ठलाचा अनुपम्य सुख सोहळा ही वारीची परंपरा 800 वर्ष जुनी आहे. असं म्हणतात की त्या आधीपासून पंढरपुरात विठ्ठल आहे. प्राचीन अशी दोनच क्षेत्र आहेत, एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे पंढरपूर. म्हणून पंढरपुराला दक्षिण काशी असंही म्हणतात. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ही प्राचीनतम आपली विठ्ठल भूमी आहे. जेव्हा जेव्हा देवदेवतांनी भूमीवर अवतार धारण केला तेव्हा तेव्हा अवतार कृत्य संपल्यानंतर देव निजधामास निघून गेले. परंतु हा विठ्ठल मात्र पुंडलिकाला दिलेल्या वचनामुळे करबद्ध आहे, कटिबद्ध आहे आणि त्याची आस सर्वांना लागलेली आहे. ऐकूया आपण भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेल्या या विठ्ठलाचे पुढील गीत सेंचुरी रेयॉन हायस्कूलच्या माऊली मनीषा आहिरे सादर करत आहेत कानडाच्या राजाचं गीत. नाही तळला रे, नाही
रखुमाई मातेचं मोठेपण पण प्रसिद्ध आहे. सादर होत आहे एक पारंपरिक भारतीय शास्त्रीय नृत्य आणि सादर करते आहेत बिर्ला महाविद्यालयाच्या गायत्री, अमिषा, रिया आणि प्रियांका. Thank you.
गेलं वर्ष आणि हे वर्षही आपण ही व्हर्च्युअल ज्ञानयात्रा सादर करत आहोत, पण स्मरणात राहते आणि वारंवार आठवते ती महाविद्यालयाच्या प्रांगणातील खरी आषाढी एकादशी, ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक, भगव्या पताका, सजवलेला घोडा, बैलगाडी, रथ, डोक्यावर तुळस घेऊन ल्यालेल्या आणि गाणाऱ्या ललना आणि बेभान होऊन नाचणारे वारकरी आणि आपण सर्व, हे वातावरण आणि पालखीची पूजा, दुमदुमून गेलेले बी के बिर्ला महाविद्यालय आपण विसरूच शकत नाही. मग बघूया का आपण एकदा या जुन्या रम्य आठवणी. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर, माऊली 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 माऊली. Thank you.
आता परिस्थिती अशी झालेली आहे, देवा तुझ्या दर्शनाचं येड लागलं, ही पंढरीची वारी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. जो तो सांगे ज्याला त्याला, चलग सखे पंढरीला. ही वारी आपल्याला आपली का बरं वाटते? एखाद्या सासूरवाशिणीला जशी माहेराची ओढ असते, तशीच सगळ्या भक्तांना पंढरपुराची ओढ असते. कारण का बरं? कारण पंढरपूर हे आपलं माहेर वाटतं. ऐकूया बी के बिर्ला कॉलेजचा नाईट कॉलेजचा विद्यार्थी चैतन्य बजागे सादर करत आहे माझे माहेर पंढरी. Thank you.
असं हे पांडुरंगाचं रूप आहे तरी कसं, सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर नयनी माझ्या. पांडुरंगाचं हे रूप आपल्याला मनात डोळ्यात ध्यानी मनी साठवावं असं वाटतं. पांडुरंग म्हणजेच विष्णू, आणि विष्णू हा कृष्णाचाच एक अवतार, म्हणून तर या एकादशीला हरिशयनी एकादशी असंही म्हणतात. कृष्ण तर आपल्या सर्वांचाच लाडका आहे. मग ऐकूया, मोर मुकुटवाले कन्हैया स्वरचित गीत सादर करीत आहेत बी के बिर्ला महाविद्यालयाच्या आकांक्षा ठाकूर. विठ्ठलाच्या दर्शनाने मन कसं भरून गेलं आहे, गाऊ लागलं आहे. तुला साधा आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली. वसावारीचा घे तला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली. अशा ह्या विठू माऊलीची साथ संगत आपण कधीच सोडणार नाही. बी के बिर्ला पब्लिक स्कूलच्या मनीषा राम सादर करत आहेत जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
अशी ही ज्ञानयात्रा कल्याणात केली ते आपले ORC. सर्व पद क्षणिक बाजूला सारून भाणी टिळा आणि बुक्का रेखून महाविद्यालयाच्या प्रांगणातून ते शहाडच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत येणारा हा खरतर एक सच्चा वारकरीच आहे. वारीच्या दिवशी आषाढी एका दिवशीच्या दिवशी हीच त्यांची खरी ओळख आहे. खर तर आज ते दोन शब्द बोलून आपल्याशी संवाद साधणार होते, परंतु ते आज आपल्यात सामील होऊ शकत नाही, ते बाहेरगावी आहेत. त्यामुळे मी बीके बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र यांना विनंती करते की त्यांच्या वतीने दोन शब्द त्यांनी आमच्याशी बोलावे. सर्वांना माझा नमस्कार. देवाला प्रार्थना करून दोन शब्द मी बोलत आहे. विठ्ठलाचा आशीर्वाद सर्वांना आपल्याला पाहिजे. खरं म्हणजे चिटलांगीजी वेरावल मध्ये आहे, गुजरात मध्ये. आत्ताच मी त्यांच्याशी बोललो अँड कम्युनिटी दिस थोडीशी नेटची प्रॉब्लम आहे, कनेक्टिव्हिटीची प्रॉब्लम आहे आपल्याकडे, ते दिसून येते. या कारणाने ते कनेक्ट होऊ शकत नाही. बट आदरणीय चितलांगे सरांनी आपल्या सर्वांना देवाची प्रार्थना करताना शुभेच्छा दिली आहे. खरं म्हणजे दिस इज हिज इनिशिएटिव्ह अँड त्यांची प्रेरणा की आपल्याकडे बी के बिर्ला महाविद्यालय, बी के बिर्ला स्कूल, पब्लिक स्कूल, सेंच्युरियन हायस्कूल सगळ्यांनी आणि कल्याण शहरांनी, उल्हासनगरनी सर्वांनी जॉईन होऊन अशी एक विठ्ठल वारी दरवर्षी आयोजित करायची. अँड सम ग्लिम्सेस वी हॅड सीन. डॉक्टर अविनाश पाटील प्रिंसिपल बी के बिर्ला कॉलेज, मिस रंजना झांगरा बी के बिर्ला पब्लिक स्कूल, मिस्टर अनिल सेवानी सेंचुरियन हाई स्कूल, डॉक्टर हरीश दुबे सर्व आपले उपप्राचार्य, शिक्षक वर्ग, विद्यार्थी सर्वांनी खूप मेहनत करून आज हे प्रोग्राम आयोजित केला आहे. जरी थोडीफार टेक्निकल अडचण आपल्याला दिसून आली तरी इज अ वंडरफुल प्रोग्राम अँड वी हॅव ऑल प्रेड. आवर प्रेयर्स आर टू अलमाइटी गॉड. सबको अच्छा स्वास्थ्य और जो जो अपने स्वप्न हैं वो पूर्ण करने की शक्ति मिले. आदरणीय चितलांगे जी, आदरणीय श्रीमती संतोष जी चितलांगे, उनकी प्रेरणा से ये जो प्रोग्राम शुरू हुआ है हम इसी तरह हर वर्ष मनाते रहेंगे. और एक बार फिर आप सबको सर और मैडम की तरफ से, हम सब की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा से यही प्रार्थना है कि सबको भरपूर आशीर्वाद मिले. विठला विठल विठल विठला, गॉड ब्लेस ऑल ऑफ अस. थैंक यू. धन्यवाद सर. शहाड येथील विठ्ठल मंदिरातील महाआरतीने आजच्या आपल्या या ज्ञानयात्रेची सांगता होईल. ऐकूया विठ्ठल मंदिरातील महाआरती आणि त्यानंतर आजचा कार्यक्रम संपन्न होईल. धन्यवाद. Amen.
चालू है क्या? नमस्कार, हे वर्ष बी के बिर्ला महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्याचप्रमाणे आपले पूज्य बाबू बी के बिर्लाजी यांचं शताब्दी वर्ष आहे. या वर्षानिमित्त आम्हाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अपेक्षित आहेत, आम्हाला आशीर्वाद हवे आहेत. या कार्यक्रमात थोडंफार तांत्रिक अडचणी आल्या, त्याबद्दल मी क्षमा मागते. आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीवर असेच असू द्यावेत ही मी विनंती करते आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला आहे असं जाहीर करते. धन्यवाद.